नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीये मी पंचमीला आले माझ्या मम्मीच्या तिकडं, तर जास्त काही लांब राहत नाही, तरी पण बघा मस्त असं थोडा थोडा रिमझिम पाऊस येतोय. आम्ही इथून गेलोत बघा, एवढं निसर्गरम्य वातावरण, पावसाळ्यात एवढं भारी झालंय ना. तर चला मी तुम्हाला आमचं शेत दाखवते. पाऊस आणखीन रिमझिम रिमझिम पाऊस येतोच आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता इथलं वातावरण. घर तर बघू शकता, हे बघा हे घर आहे आणि घराची बॅक साईड, फ्रंट साईड, इकडली साईड, तिकडली साईड, संपूर्ण शेत आणि रान आणि पूर्ण चितवर डोळ्यांना दिसतंय तिथपर्यंत पूर्ण हिरवं हिरवं गार असं वातावरण आहे. बघू शकता तुम्ही, दाखवा. तर एवढं छान वातावरण, एवढं भारी वातावरण सोडून आम्ही गावामध्ये राहायला गेलो. त्याचा खूप पश्चाताप होतोय म्हणून परत इकडे राहण्यासाठी, तर राहण्यासाठी परमनंट नाही पण काही दिवसासाठी चव्हाण साहेब, मी आणि शिवांश आलेलो आहे तिथं. तर कालच आलेलो आहे, तर आज मस्त सकाळी उठून जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि आता रानामध्ये फेरफटका मारावं म्हटलं पण काय झालं, पाऊसच रिमझिम रिमझिम यायलाय. आणखीनच भारी वाटतंय पावसामध्ये असं हिंडायला फिरायला, खूप छान वाटतं. तर जे गावाकडचे तर त्यांना ते वातावरण समजू शकतं. सिटीमध्ये पण पाऊस पडतो पण नुसतं पाणी आणि पाऊस हे असं एवढं हे छान अशी हिरवगार हिरवळ आणि हे डोळ्यांना पण खूप चांगलं असतं नाही का. उठलं उठलं फर्स्ट जर आपण असं हिरवं बघितलं ना तर खूप भारी असतं. तर आता आम्हाला काही परत दवाटा नाही गेलं आहे गावामध्ये, पण काय होतंय काय माहिती. चव्हाण साहेब पण म्हणतात उगच तुम्हाला गावात नेलंस, उगच नेलंस. तर आम्हाला आता परत वाटतंय वापस यावा, पण असं काही होणार नाही कारण सगळा पसारा वगैरे सगळं शिफ्ट झाले आता व्यवस्थित. पण खूप 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 जास्त भारी वाटतंय. तर बघा आता हे सोयाबीन इथं खुरपणे सुरू आहे, हे बघू शकता. हे काल मी खुरपलेलं इथं, आल्यानंतर बाया वगैरे काही भेटत नाही, थोडं खुरपलं मी इथं, काही नाही एवढं इथून इतकंच खुरपलं. आणि आज तर काही रात्री पाऊस झाला, रात्री खूप पाऊस झाला, तर आज सगळं वापसा म्हणतात ते वापसाच नाहीये. वापसा खुरपण्यासाठी पाऊस आल्यानंतर खुरपायला जमतच नाही कारण पूर्ण ते चिखलच येतो हातामध्ये. थोडा वापसा आल्यानंतर परत खुरपायची. एवढी सोयाबीन आहे परत ही, जे इथून तिथपर्यंत दिसतं हे पण सगळे, तर हे सगळं खुरपायचं आहे. आता मम्मीला काही बाया पण भेटत नाही आहेत, मला वाटतंय मीच राहावा महिनाचा आणि खुरपून द्यावं. पण मला जास्त काही, मला दोन पायापासून खुरपीतच येत नाही वजनामुळं. तर घरी एक्झरसाईज करण्यापेक्षा इथं एक्झरसाईज करावं वाटती कारण बघा ना, काम पण होते, वजन पण कमी होते, दोन दोन बेनिफिट होते. तर बघू आता कधी जाणं होतंय काय. पंचमी तर आणखीन लांब आहे, महिन्याने आधीच मी पंचमीला येऊन बसले. तर असो, तर मी पंचमी होऊन जाते की आधी जाते, तर जास्त लांब नाही आहे डिस्टन्स, 5 मिनिटाचा गॅप आहे ह्या घरापासून त्या घरापर्यंत. तरी पण बघू कधी जाणं होतंय काय. तर आपल्या कोंबड्या आहेत तिथं, कोंबड्याचं शेड. तर आता काही नवीन पिल्ले आणले नाही आपण, एकदाच पिल्ले आणले होते आणि नंतर काय आणलंच नाही. त्यातल्या थोड्या कोंबड्या आपण अंडे खाण्यासाठी ठेवल्या. तुम्हाला माहिती आहे मला चिकन मटन अंडे किती आवडतात, माझा जीव आहे ते. तर त्याच्यासाठी थोड्या अंड्यासाठी कोंबड्या वगैरे ठेवल्यात आहे. तर चला, जास्त पाऊस यायला लागला आता, जाऊया आपण घरी कारण शिवांश वेट करतोय पावसामुळे, त्याला काय आणलं नाही शेतामध्ये. थँक्यू. असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.